आरोग्य संजीवनी। नमस्कार, मी शिल्पा गुजर। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या सोबत आहे तर डॉक्टर साक्षी निकुम। साक्षी निकुम, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। आणि डॉक्टर साक्षी निकुम आपल्याला वेरिकोज वेन्स या आजाराबद्दल आज माहिती देणार आहेत, पण त्याआधी आपण नमा होमिओपॅथीबद्दल जाणून घेऊयात। नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून जवळपास 50,000 जास्त रुग्ण त्यांच्या युनिक ट्रीटमेंटद्वारे बरे झालेले आहेत। नमा होमिओपॅथीचे कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ब्रांचेस आहेत, जवळपास 21 ब्रांचेस त्यांचे आहेत, आणि गुजरातमध्ये सुद्धा लवकरच नमा होमिओपॅथीच्या ब्रांचेस सुरू होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबईतलं दादर, ठाणे, पुणे, त्याशिवाय नाशिक, संभाजीनगर, नांदेड, अकोला, सोलापूर, कोल्हापूरमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत। तुम्हाला कुठचीही लक्षणं दिसत असतील, स्वतःमध्ये कोणताही आजार असेल, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती सध्या जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि नमा होमिओपॅथीच्या डॉक्टरांशी बोलू शकता आणि तुमच्या शंकांचं आणि आजाराचं निरसन नक्की करू शकता। आता आपण आपल्या विषयावरती येऊयात। डॉक्टर साक्षी आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साक्षी, वेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय? तर वेरिकोज वेन्स आपण जसं म्हटलात की हा खूप प्रमाणात बघितले गेलेला आजार आहे, त्यातल्या त्यात हा खूप दुर्लक्ष सुद्धा केला जातो। कारण की मेन जे आपण बघतो की आजकालची जीवनशैली फास्ट लाईफ आहे, लाईफस्टाईल चेंज आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आपण जे म्हणतो ते आजकाल खूप वाढलं आहे, त्यामुळे हा आजार जरी होत असेल तरी लोक हा खूप प्रमाणात दुर्लक्ष सुद्धा करतात। परत त्याचे सिम्प्टम्स बघायला गेलं की सुरुवातीला काही काळ लोक अंगावर काढतात किंवा जे हिरव्या निळ्या शिरा दिसायला लागतात ते काही त्रास नसेल होत म्हणून ते सोडून देतात, काहीतरी औषधे उपचार मॉडर्न सायन्सची हेल्प घेऊन ते करतात। पण मुळात बघायला गेलं की हा आजार म्हणजे रक्त संचार निगडीत आजार आहे। त्याचबरोबर हा आजार का होतो? जेव्हा आपलं हृदय हे ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या शरीराला पोचवले जाते, त्याच्यानंतरून ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण शरीरात पोचवल्यावरती आपल्या शरीरांचे मुवमेंट्स, हातपाय वगैरे हलणे, त्याची मुवमेंट्स होणे हे सगळं होत राहतं। पण जेव्हा हे सगळं होत राहतं त्याच्यानंतरून एक अशुद्ध रक्त सुद्धा तयार होतं। ते अशुद्ध रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात दिशेने आपल्या परत हृदयाला फॉर फिल्ट्रेशन हे पोचवले जाते। तर हे कार्य करत असताना त्याच्यात नॉन रिटर्निंग वॉल्व्सचा समावेश असतो। तर नॉन रिटर्निंग वॉल्व्स काय करतात की हे जे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जे रक्त वरती हृदयापर्यंत पोचवले जाते त्याच्यासाठी ते वॉल्व्स निगडीत असतात। तर हे वॉल्व्स जेव्हा खराब होतात, डॅमेज होतात, डिफॉर्मिटीज त्याच्यात होते तेव्हा तिथे रक्त साचायला सुरुवात होते। तर हे रक्त जेव्हा साचत राहतं त्याच्यासोबत आपल्या मांड्यांवरती, पायांवरती, कुठल्या ना कुठल्या भागावरती, पोटऱ्यांवरती हे हिरव्या निळ्या काळ्या फुगलेल्या शेरा हे दिसायला सुरुवात होते। यालाच आपण खूप कॉमन भाषेत असं म्हणतो की वेरिकोज वेन्स आहेत। डॉक्टर साक्षी, आपल्याला एक फोन येतोय, आपण त्यांच्याशी बोलूयात। माझा प्रश्न डॉक्टरांना आहे, मी खूप बरेच दिवस झालं की माझ्या पायाचा त्रास आहे, तुमचा शो पाहिला, तर मी जवळच्या डॉक्टरकडे गेलो होतो, विचारलेलं, पण ते काय बोलले की जरा जास्त झाले, तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल। पण मला ऑपरेशन करायचं नाही, तुमच्याकडेच काहीतरी याच्यावरती उपाय सांगू शकता का? नक्कीच, जसं तुम्ही विचारता आहेत की तुमचं तुम्हाला ऑपरेशन सजेस्ट केलं आहे वगैरे, तर तुम्ही हे बघायला पाहिजे की तुमचं जे आहे कोणत्या स्टेजमध्ये, वेरिकोज वेन्स कोणत्या स्टेजमध्ये आहे, नक्की वेरिकोज वेन्स आहे का। म्हणून आपण एक रक्ताची तपासणी सुद्धा करतो किंवा एक आपण नॉर्मल वेनस डॉपलर म्हणून ही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन आपण करतो। ती करून जर का तुम्ही जवळच्या कोणत्याही शाखेत आम्हाला भेट दिली तर आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला नक्कीच मदत करतील। नक्कीच। पण डॉक्टर, वेरिकोज वेन्स ज्या होतात त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? मी जसं पहिलेही बोलली की खूप कारणं आहेत आजकालची, मेन म्हणजे की ती आजकालची खूप सिडेंटरी लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती पण आहे, प्लस ओबेसिटी असते, वजन वाढणे, एकाच ठिकाणी कंटिन्यू ज्यांचं काम असतं जे आपण IT जॉब्स प्रोफेशन्समध्ये बघतो, परत असेही प्रोफेशन्स असतात ज्याच्यात खूप वेळ उभे राहून काम करणे, स्वतःकडे दुर्लक्ष, हवं तितकं एक्सरसाइज न होता किंवा हवी तितकी शरीराला चालना न मिळत असल्यामुळे हे वेरिकोज वेन्सचे उद्भवतात। त्याच्यासोबत आपण बघतो की महिलांमध्ये मोस्टली आपण बघतो की ज्या गृहिणी असतात त्यांचं पूर्ण उभं राहून काम असतं किंवा शरीराकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं, त्याच्यामुळे सुद्धा होतात। प्लस टाईट कपडे घालणं किंवा हाय हील्स वापर करणं त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होतो। प्लस महिलांमध्ये जेव्हा आपण बघतो की 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामधनं की पायांवरती हिरव्या निळ्या शिरा दिसायला सुरुवात होते, ही सुरुवात प्रेग्नेन्सीमध्ये खूप
होते, आजकाल खूप कॉमन आहे, पण याच्याकडे जर का दुर्लक्ष केलं तर ही प्रेग्नन्सी नंतरून वाढण्याची शक्यता आहे. प्लस त्याच्यानंतरून आजकालचा आहार आहार पद्धती, पाणी कमी पिणे किंवा खाणं व्यवस्थित नसावं, म्हणून हे सगळे कारणं खूप आहेत. खूप कॉमनली आपण बघतो की ते आपल्याला वेरिकोज वेन्स याच्यासाठी बघायला मिळतात. डॉक्टर, तुम्ही सगळ्यात आधी म्हणाला होतात की वेरिकोज वेन्स हा दुर्लक्षित असा आजार आहे, त्याच्याकडे फार कोणी लक्ष देत नाही. मग याची सुरुवात कशी होते, ह्याच्या स्टेजेस नेमक्या काय आहेत? बघायला गेलं तर नक्कीच मी सांगू इच्छिते की हा खूप क्रॉनिक आजार आहे. क्रॉनिक आजार जेव्हा आपण म्हणतो की हा लॉंग टाईम चालतो, कारण की सुरुवातीची जी स्टेज आहे ज्याच्यात नसांचं जाळं होतं त्याला आपण स्पायडर वेन्स असं म्हणतो. फर्स्ट स्टेज ऑफ वेरिकोज वेन्स म्हणजे स्पायडर वेन्स, त्याच्यात शिरांचं जाळं वगैरे होणं, त्याच्यामुळे आपण त्याच्यात मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये, खूप पेशंट्समध्ये साईन्स अँड सिम्टम्स दिसत नाही, म्हणजे त्यांना काही त्रास होत नाही, फक्त शिरा दिसायला लागतात. आणि आपल्या माणसांमध्ये कसं आहे ना, वृत्ती कशी असते की जोपर्यंत काही त्रास होत नाही आहे, जोपर्यंत काही ते होत नाही आहे, दुखापत नाही आहे, तिथे जास्त दिसत नाही आहे, त्यांच्या रुटीनिस्टिक लाईफमध्ये त्याला काही हे त्रास होत नाही आहे, अडचण येत नाही, तोपर्यंत ते औषध उपचार घेत नाही. पण हे खूप कारण आहे की तो आजार तिथल्या तिथे निग्लेक्ट करून, किंवा जर का कधी दुखलं तर काहीतरी पेन किलर खाणार वगैरे, त्याच्यामुळे हा आजार अजून वाढत जातो. ही असते फर्स्ट स्टेज ऑफ वेरिकोज वेन्स. त्याच्यानंतरून जी सेकंड स्टेज आहे, सेकंड स्टेज म्हणजे डायलेटेशन ऑफ वेरिकोज वेन्स. सेकंड स्टेजमध्ये काय होतं की ह्या ज्या शिरा ज्या आपण दुर्लक्षित करतो, त्यानंतरून तिथे फुगून 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 ते फुगेशीर शिरा होतात, ते तुमच्या हाताला किंवा तिथे मग क्रॅम्प्स येणं. मोस्ट ऑफ द टाईम पेशंट्स येऊन आम्हाला सांगतात की आमच्या पोटऱ्यांमध्ये चमक येते, पोटरे दोडत आहेत, रात्रीचे कळ मारतात, झोप येत नाही, पेन होतं, चालताना दुखणं, ह्या सगळे पेशंट जेव्हा आम्हाला सिम्टम्स सांगतात, तर हे सिम्टम्स मोस्ट ऑफ द टाईम आम्ही सेकंड स्टेज ऑफ वेरिकोज वेन्समध्ये बघतो. तर सेकंड स्टेज ऑफ वेरिकोज वेन म्हणजे मेनली काय की तुम्हाला डायलेटेशन दिसतं, फुगेशीर शिरा पूर्ण मांडीवरून किंवा खालपर्यंत पायापर्यंत सुद्धा दिसतात, सूज येते, पायांना सूज येते, पोटरे कडक होणे, परत चालताना दुखतं, परत गोठ्यांपाशी म्हणजे अँकल्स जवळ तुम्हाला सूज जास्तीत जास्त दिसते, याला आपण डायलेटेशन स्टेज सेकंड स्टेज ऑफ वेरिकोज वेन्स असं म्हणतो. त्यातल्या त्यात मग आता आली तिसरी स्टेज. तिसरी स्टेज म्हणजे काय, जेव्हा आपण डायलेटेशन सुद्धा दूर करतो किंवा त्या आजारावर उपचार घेत नाही सेकंड स्टेजमध्ये सुद्धा, तर हा तिथे रक्त साचून 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 तिथे तो काळसरपणाही यायला लागतो, कारण की हे अशुद्ध रक्त असतं. ते अशुद्ध रक्त जास्त काळ जर का त्याच जागेवरती साचलं तर मग तिथे काळसरपणा येणं, ती त्वचा काय म्हणतात कोरडी पडणं, त्याला आम्ही म्हणतो वेरिकोज एक्झिमा. ती त्वचा जेव्हा कोरडी पडते तेव्हा ती तिथे खाज येणे, पेशंट लोक येऊन म्हणतात की ते काळसर पडतं किंवा ते काळसर पडायला लागले, म्हणून आम्ही आधी खूप मॉडर्न सायन्सची मदत घेऊन काहीतरी लेप लावणार किंवा काहीतरी काय म्हणतो आपण ऑइंटमेंट, हां ते सगळं, किंवा काही थोडाफार दुखापती झाल्या की तिथे एकदमच नस फुटून किंवा हे होऊन रक्त बाहेर पडणं, याला थोडं थोडं आपण म्हणतो की वेरिकोज एक्झिमा हा मेन स्टेज आहे. हा थर्ड स्टेजमध्ये आम्ही बघतो. त्याच्यानंतर मुख्यत म्हटल्यावरती मेन स्टेज सगळ्यात जी आहे ती आहे वेरिकोज अल्सर. तर वेरिकोज अल्सर कधी होतो, जेव्हा आपण थर्ड स्टेज ऑफ वेरिकोज वेन्स ही नाकारतो किंवा ती टाळतो, त्याच्यावर काहीतरी पेन किलर म्हणा किंवा त्याच्यावर फक्त ऑइंटमेंट्स लावून, क्रीम मलम हे सगळं लावून जेव्हा आपण तो टाळतो, त्याच्यानंतरून वेरिकोज अल्सर्स होतात. जेव्हा थोडीफार जरी जखम तुम्हाला झाली की त्यावेळेस तुमचा तिथली नस का तिथली शिरा फुटते. का फुटते, कारण की ते रक्त जे एवढ्या वर्षानुवर्षांपासून, जसं मी आधी पण बोलले की हा क्रॉनिक आजार आहे, ते वर्षानुवर्षापासून साठून तिथे थोडीशी जरी खरोच पडली तर ती फुटते. आणि ते ऍक्च्युली होतं कसं ना, पेशंट लोकांना जाणवत पण नाही, कारण की तिथे एवढ्या वर्षानुवर्षापासून जे रक्त साठतंय, तिथला नसा जे आपण म्हणतो नर्व्ह सेन्सेशन सुद्धा लॉस्ट होत जातं, त्याच्यानुसार जर का थोडंसं फार धक्का लागला किंवा एक खरचट जरी आली तरी ती शिरा फुटून त्याच्यातनं रक्त येणे, त्याच्यानंतरून थोडंसं पस, तरी अल्सर मोठे मोठे होत जातात. आणि जसे जसे अल्सर्स वाढतात तसं त्याचं कॉम्प्लिकेशन सुद्धा वाढतं, याला आपण म्हणतो फोर्थ स्टेज ऑफ वेरिकोज अल्सर्स. आपले म्हणजे तब्बल याच्यामध्ये चार स्टेजेस आहेत, तर तुम्ही चौथ्या स्टेजपर्यंत जाण्याची वाट बघू नका. त्याच्या आधीच म्हणजे पहिल्याच स्टेजला जेव्हा तुमच्या लक्षात येत आहे की नसा दिसत आहेत, शिरा दिसत आहेत किंवा त्या फुगायला सुरुवात झालेली आहे, त्याच्या आधीच तुम्ही नमा होमिओपॅथच्या कन्सल्टन्सीशी बोलू शकता.
आमच्या स्क्रीनवरती सध्या जे नंबर सुरू आहेत त्याच्यावर फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये तुम्ही नक्की भेट द्या. कारण की मुंबईमध्ये दादर, ठाणे, पुणे, त्याशिवाय नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये, शिवाय सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, नांदेड, अकोल्यामध्ये सुद्धा, आणि आपण महाराष्ट्रामधून नसाल, कर्नाटकात असाल तर कर्नाटकमध्ये सुद्धा यांच्या ब्रांचेस आहेत. तुम्ही तिथेही जाऊ शकता आणि या डॉक्टरांना भेटू शकता आणि योग्य त्या मार्गदर्शनद्वारे व्हेरिकोज वेन्स हा विषय तुमच्या आयुष्यातनं तुम्ही नक्की घालवू शकता. जसं मी सांगितलं की हा आजार खूप दुर्लक्षित सुद्धा केलेला असतो, त्याचप्रमाणे आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात ते थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये येतात. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही जे बघतो की जे थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये येतात म्हणजेच व्हेरिकोज एक्झिमा किंवा व्हेरिकोज अल्सर्स झालेले असतात तेव्हा ते येतात. तर याचे कॉम्प्लिकेशन्स काय, आपण ह्या स्टेजपर्यंत पोचस्तोर का थांबतो, मला हा पहिला मूळ प्रश्न हाच आहे. त्याच्यानंतरून कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, जे मायनर किंवा माइल्ड कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणतो ते म्हणजे मराठी भाषेत सांगायला गेलं की मूळ व्याध, जी आपली संडासची जागा असते तिथल्या नसा फुगून, तिथल्या नसा कधी कधी मग कडक संडास झाली किंवा तिथलं ब्लीडिंग होणं, तिथून रक्त येणं, याला आपण मूळ व्याध किंवा पाईल्स असं म्हणतो. हे व्हेरिकोज वेन्सचं कॉम्प्लिकेशन. त्याच्यानंतरून जे पुरुषांमधले प्रायव्हेट पार्ट्स असतात ज्याला आपण स्क्रॉटम असं म्हणतो, तिथल्या नसा फुगून, तिथे सूज येऊन, याला आपण व्हेरिकोसील्स असं म्हणतो. ह्या निगडीत कसं असतं की पुढे जाऊन पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचा खूप आम्ही बघतो, खूप केसेस असतात जे व्हेरिकोसील्समुळे इनफर्टिलिटी होते, बाकी सेक्शुअल प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे हा आजार आजाराचं कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणतो. त्याच्यानंतरून खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स बघायला जातो तेव्हा आपण म्हणतो की जेव्हा जी रक्त आपल्या पायात गोठलं गेलेलं आहे, जे गोठून गोठून साठलं गेलेलं आहे, तिथल्या छोटे छोटे ब्लड्सचे क्लॉट जेव्हा ते हृदयाकडे पोचतात तिथे आपल्याला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. हे खूप इमर्जन्सी आहे, ही खूप लाईफ थ्रेटनिंग प्रोसेस सुद्धा असते, त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरून जर का तेच क्लॉट्स आपल्या फुफ्फुसांमध्ये म्हणजे आपल्या लंग्समध्ये गेलेत तर तिथे पल्मनरी अरेस्ट किंवा पल्मनरी एम्बॉलिझम्स असं आपण म्हणतो, तो बसून सुद्धा श्वासोश्वास बंद होऊ शकतो. ती आपली खूप लाईफ थ्रेटनिंग प्रोसेस आहे. आणि मुख्यत म्हटल्यावर गेलं तर जेव्हा तेच क्लॉट, रक्ताचे जे क्लॉट्स आहेत ते आपल्या मेंदूपर्यंत पोचतात तेव्हा ब्रेन स्ट्रोक हा आजार होण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑन द स्पॉट जर का पेशंटला इमर्जन्सी केसेस असतात तेव्हा आम्ही बघतो की ऑलरेडी हिस्ट्री असते व्हेरिकोज वेन्सची आणि नंतरून ब्रेन स्ट्रोक होतो. ते कॉम्प्लिकेशन खूप इमर्जन्सी आणि धोकादायक कॉम्प्लिकेशन्स आपण व्हेरिकोज वेन्सचे घेऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा आपण म्हणतो की जी फोर्थ स्टेज आपण बघितली व्हेरिकोज अल्सरची, त्याच्यासोबत जर का पेशंटला ऑलरेडी डायबिटीज किंवा असे कॉम्प्लिकेटिव्ह आजार आधीपासून असतील तर, आणि जर का त्यात जर का व्हेरिकोज अल्सर्स तुम्हाला झालेत तर हे नॉन हिलिंग अल्सर्स किंवा डायबेटिक फूट आपण असं म्हणतो आणि तेव्हा ते क्युअर व्हायला खूप टाइम लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोचू नये किंवा हे गोष्टीपर्यंत तुम्ही जर का आमच्याकडे आधीच आलात तर आपण क्वालिटी ऑफ लाईफ ही सुद्धा पेशंटची वाढू शकतो. नक्कीच डॉक्टर, म्हणजे मला अतिशय भीती वाटायला लागलेली आहे आता, कारण की आपण विचारच नाही करत आहे की व्हेरिकोज वेन्स तुम्हाला आयुष्यामध्ये नेमकं कुठे घेऊन जात आहे. कारण की तुमच्या शरीरावरती इतके घातकी परिणाम होत असतील तर ह्या आजाराकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्हाला असं जाणवते की आपल्या पायावरती कुठच्या नसा दिसत आहेत, फुगायला लागल्यात, तर तुम्ही नक्की नमा होमिओपॅथच्या कन्सल्टंटशी बोलू शकता आणि त्यांना भेटून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली, एक ब्रेक घेतोय, पण पुन्हा एकदा नमा होमिओपॅथीचे ब्रांचेस कुठे कुठे आहेत त्याची आठवण करून देते. नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, ठाण्यात आहे, पुण्यात आहे, त्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर, त्यासोबतच संभाजीनगरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, अकोलामध्ये आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल, कर्नाटक जवळ असेल तर कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि गुजरातमध्ये सुद्धा लवकरच या ब्रांचेस सुरू होणार आहेत. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज व्हेरिकोज वेन्सबद्दल बोलतोय आणि डॉक्टर साक्षी निकुंभ आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतात. डॉक्टर साक्षी, बरेचदा व्हेरिकोज वेन्समध्ये रुग्णांना सर्जरीबद्दल सांगितलं जातं, पण जर कोणा रुग्णाला सर्जरी करायची नसेल तर नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून असं काही ट्रीटमेंट आहे का की सर्जरी टाळता येऊ शकते? हो नक्कीच. नम्मामध्ये आम्ही जो फॉर्म्युला आणतो आहे ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, हा जो आम्ही फॉर्म्युला आणला आहे याचं कारण हेच की असे जे आजार आहे, जे क्रॉनिक आजार आपण म्हणतो की ज्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात,
ते ह्या फॉर्म्युलाने ते आम्ही कमी करतो किंवा हे क्युअर करायचा आमचा प्रयत्न नक्कीच असतो. तर जसं तुम्ही म्हणाले की कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात किंवा सर्जरीज आपण ॲडवाईस करतात, बऱ्याच पेशंटला मॉडर्न सायन्समध्ये सर्जरीज सांगतात, तर सर्जरी म्हणजे काय? बरेच पेशंट सर्जरी पण करतात त्याच्यानंतरून आमच्याकडे येतात. सपोज जर का एक आपण उदाहरण घेतलं की आपल्या पायात जर का 5 नसा असतील, 5 शिरा असतील, त्या 5 शिरांपैकी 2 शिरांमध्ये वॉल्व्सची खराबी असेल, तर त्याच्यासोबत काय होतं की ओपन सर्जरी किंवा लेझर सर्जरी जे मॉडर्न सायन्समध्ये आहे की वेरिकोज वेन्समध्ये करता येतात, त्या केल्यानंतरून तुमच्या ज्या 2 शिरांमधले वॉल्व्स खराब झाले आहेत ते काढून किंवा त्याला काहीतरी कट वगैरे काय जे आपण म्हणतो ते करून, त्याच्यानंतरून जो रक्तप्रवाह हृदयाकडून येत असतो येतो किंवा आपल्या शिरांपासून आपल्याला जे अशुद्ध रक्त पुढे वाढवायचं असतं हृदयाकडे न्यायचं असतं, त्याच्यामध्ये काय होतं ना की प्रेशर बिल्डअप होतं. 5 शिरा आहेत, त्याच्यातल्या 2 शिरा आपण काढून टाकल्या, तर 5 शिरांचा रक्ताचा प्रवाह हा 3 शिरांवरती येतो, तो प्रेशर त्या 3 शिरांवरती वाढत जातो. त्याच्यामुळे काय होतं की त्या 3 शिरा आहेत ज्या चांगल्या आहेत त्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज व्हायला सुरुवात होते, कारण की त्या वॉल्सवर प्रेशर जसं जसं बिल्डअप होतं ते वॉल्स जसं जसं ते प्रेशर घेणार त्याच्यामुळे तो डिफॉर्मिटीज येणार. म्हणजे आपण काय करतो की जे ऑपरेशन म्हटले किंवा लेझर तुम्ही म्हटले ते आपण तात्पुरता काढतो, पण त्याच्यासोबत आपण अजून एक वेरिकोज वेन्सला नवीन उत्पत्तीसाठी प्रोत्साहन करतो असं होतं. म्हणून आम्ही जेव्हा आपण बोलतो की सर्जरी टाळा किंवा सर्जरी नका करू, याचं कारण हे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सांगते की सर्जरी टाळता येऊ शकते, मग जर सर्जरी टाळायची असेल आणि एखादा रुग्ण तुमच्याकडे आला तर ही ट्रीटमेंट नेमकी कशा पद्धतीची असते? जसं नम्मामध्ये आम्ही म्हणतो की आमचा जो फॉर्म्युला आम्ही रिसर्च केलेला आहे तो मी एक थोडक्यात सांगू इच्छिते. म्हणजे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन फॉर्म्युला आम्ही जो म्हणतो, तर इम्युनोजेनिक म्हणजे काय? जी पेशंटची रोग प्रतिकार शक्ती असते, इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनिटी आणि ते रोग प्रतिकार शक्ती जी असते प्रत्येक पेशंटची ही वेगवेगळी असते. प्रत्येक पेशंटला आजार एक जरी झाला तरी प्रत्येक पेशंटची त्या आजारावर रिॲक्ट करायची, त्या आजारावरची रोग प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. त्याचसोबत जशी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत जाते तसा तसा आपला आजार कमी होतो. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्ही एंडअप होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. त्याच्याचसोबत मायझमॅटिक म्हणजे काय की रूट कॉज. रूट कॉज म्हणजे काय की हा आजार का होतो किंवा का झाला, कशा पद्धतीने झाला. एलिमेंट्स फ्रॉम जे आम्ही आमच्या अभ्यासात आम्ही वापरतो एलिमेंट्स फ्रॉम, की काहीतरी कारण होतं आणि आपल्याला हा बसतो आजार होतो. जे धावपळीचं जे आजकाल जीवन झालं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच एक फास्ट क्विक रिलीफ आपण म्हणतो तो हवा असतो. म्हणून आमचा फॉर्म्युला एक आम्ही असा तयार केला आहे की जो 6th जनरेशनच्या सोबतीने राहून तुमचा आजार लवकरा लवकर कसा बरा होईल याची आम्ही काळजी घेत राहतो. म्हणून हा आमचा होमिओपॅथिक फॉर्म्युला आहे ज्याला आम्ही नाव दिलं आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला. बरोबर आहे डॉक्टर, म्हणजे मुळापासून आजार कसा बरा होऊ शकतो नमाच्या माध्यमातून यातनं तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे, पण कोणताही आजार हा वाईटच बरोबर हो. तो आजारच होऊ नये म्हणजे वेरिकोज वेन्स होऊच नयेत यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? नक्कीच याच्यासाठी जे मॅनेजमेंट आपण करतो किंवा प्रिकॉशनरी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, की हा आजार ज्यांना नसेल किंवा हा आजाराची सुरुवात ज्यांना असेल, तर ज्यांना हा आजार नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की तुमचं डाएट मेन म्हणजे तुमचं डाएट पाण्याचा इंटेक वाढवणं किंवा दिवसाला तुम्ही जास्त वेळ जर का तुमचं बसून काम असेल तर तुम्ही ते 1-2 तास बसून काम झालं की 5-10 मिनिटाचा वॉक घेणे किंवा एक्सरसाइज काय हवं असतं ना की तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज एक्झर्शन जसं जसं तुमचं होतं तसं तसं रक्तप्रवाह तुमचा सुरळीत चालला राहतो. जर का आपला रक्तप्रवाह एकदम सुरळीत चालला असेल तर मग आपल्याला पुढे जाऊन कोणते आजार होणारच नाही. तसं म्हणतो की एक्सरसाइज, परत वजन कमी करणे. वजन जास्त वाढलेलं असेल तर पोटऱ्यांवर पायांवर गुडघ्यांवर प्रेशर येतं, त्याच्याने हा आजार उद्भवतो. टाईट कपडे न घालणे किंवा हाय हिल्सचा कधीतरी प्रयोग करणे, जास्त कंटिन्यू तुमच्या लाईफमध्ये हाय हिल्ससुद्धा नाही घालवायचे. महिलांना मी हे खूप गरजून सांगावं असं मला वाटतं की तुम्ही जे हाय हिल्सचा घालतात किंवा उभे राहून जास्त वेळ काम करतात, गृहिणी स्पेशली, त्यांना सांगावायचे इथे की तुम्ही फक्त कामाकडे न लक्ष देता तुमच्या शरीराकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या की तुमचा व्यायाम होतो आहे का, तुमची शरीराची हवी तितकी हालचाल प्रॉपर होते आहे का, हे तुम्ही एकदा तुमच्या याच्याकडे लक्ष द्या. म्हणून आम्ही म्हणतो की पहिल्या जर का स्टेजेसमध्ये तुमचा हा आजार असेल तर तुम्ही प्रत्यक्षात पहिले येऊन आम्हाला भेट दिली तर हा आपण
एकदम सुरळीतपणे आणि एकदम छान औषधांनी आम्ही तो रिलीफ करू शकतो. त्याच्यानंतरून जे ऑलरेडी सेकंड थर्ड स्टेजमध्ये असतील त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. ते सुद्धा आमच्याकडे इतके पेशंट्स येतात मॅम, मी तुम्हाला सांगू इच्छिते की इतके पेशंट्स येऊन सुद्धा आम्ही त्यांना क्युअर केलेत. म्हणजे अल्सरच्या केसेस आमच्याकडे क्युअर झालेल्या आहेत, एक्झिमाच्या केसेस आमच्याकडे क्युअर झालेल्या आहेत. नक्कीच, म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्याहूनही तुम्हाला जर हा आजार होतोय तर तुम्ही नमा होमिओपॅथीच्या होमिओपॅथ कन्सल्टंटशी नक्की बोला आणि तुमचा हा आजार तुम्ही निपटून काढू शकता. डॉक्टर, आपल्याला आणखी एक फोन येतोय, आपण त्यांच्याशी बोलूयात. बोला. नमस्कार, माझं नाव तेजश्री. मला प्रेग्नन्सीनंतर पायावर अशा हिरव्या निळ्या शिरा आता दिसायला सुरुवात झालेली आहे आणि कधी कधी माझा पाय खूप जड होतो आणि खूप त्रासही होतो, तर यासाठी मला तुमच्याकडे काय ट्रीटमेंट मिळेल का? नक्कीच डॉक्टर याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. डॉक्टर, काय ट्रीटमेंट असू शकते? हो, मोस्ट ऑफ द मी आधी पण सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये आपण बघतो की महिलांमध्ये हा त्रास सुरू होतो. तर मुळात मला तुम्हाला असं विचारू इच्छिते की जर का तुम्ही 6th, 7th, 8th किंवा 9th मंथ प्रेग्नंट असाल तर मग त्याच्यानंतर तुमच्या ह्या ज्या शिरा दिसत आहे याच्यासाठी तुम्ही नक्कीच जर का चालणं वगैरे मॅनेजमेंट जे आपण म्हणतो ते केलं आणि आफ्टर प्रेग्नन्सी जर का तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली तर हा नक्कीच आजार आपण लवकरात लवकर बरा करून ते पुढे कॉम्प्लिकेशन्समध्ये नाही येणार याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. नक्कीच डॉक्टर साक्षी, तुम्ही अतिशय छान माहिती दिलीत आणि प्रेक्षकांच्या शंकांचं निरसन सुद्धा केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुन्हा एकदा आठवण करून देते, नमा होमिओपॅथीचे जवळपास महाराष्ट्रामध्ये 21 शाखा आहेत, कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत आणि लवकरच गुजरातमध्ये सुद्धा त्यांच्या शाखा सुरू होणार आहेत. दादरमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईत, पुण्यामध्ये, शिवाय नाशिकमध्ये, संभाजीनगर, त्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अकोला यामध्ये सुद्धा त्यांच्या ब्रांचेस आहेत. त्याच्यामुळे जर कोणतीही समस्या तुम्हाला वेरिकोज वेन्सबद्दल वाटत असेल तर जवळच्या शाखेशी जरूर संपर्क करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.